नमस्कार सर्वांना. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा विषय आहे वैयक्तिक व्यावसायिक मार्गदर्शनासाठी आमच्याकडे एसएमडीएस सदस्य आणि बऱ्याच महिला भगिनी येतात, परंतु दिसतंय असं की पॉईंट लिहून घेतले जातात पण त्यावर काही अभ्यास होत नाही. आणि नंतर आम्हाला असं वाटतंय की फॉलोअप घेतला पाहिजे. सगळ्यांना विनंती आहे की जे पॉईंट दिलेले असतात तुम्हाला ते खरंच एक व्यवसाय मंत्राच्या स्वरूपामध्ये दिलेले असतात आणि त्याच्यावर जर आपण अभ्यास केला तर निश्चित आपला व्यवसाय ग्रो होणार आहे. तर कृपया कळकळीची विनंती आहे, जितक्या लेडीजनी आतापर्यंत व्यावसायिक मार्गदर्शन घेतलं त्यांनी कृपया त्या पॉईंटवर अभ्यास करावा. कारण कुठलाही व्यवसाय करताना जसं आपण शाळेत अभ्यास करत असतो, गृहपाठ करायचो आपण, चाचणी परीक्षा असायची, तर असंच आपल्या व्यवसायाच्या बाबतीत जर आपण केलं तर नक्कीच आपला व्यवसाय ग्रो होऊ शकतो. दुसरी गोष्ट, आम्ही लेडीजच्या शिलाई कामाबद्दल पोस्ट टाकलेली होती तर महाराष्ट्रभरातून आपल्याला चौकशी होती, परंतु पुण्यातील आणि भोसरी परिसरातील इतका जो रिस्पॉन्स पाहिजे एसएमबीएस सदस्यांचा आलाय, पण इतरही महिला त्यासाठी अप्लाय करू शकतात. तर कृपया तो व्हिडिओ बघा. आणि आतापर्यंत ज्यांनी आपले दोन चॅनल आहेत, संस्थेचा चॅनल आहे समर्थ महिला शक्ती, त्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तसाच वैयक्तिक राजश्री व्यवसाय मंत्रा चॅनललाही आतापर्यंत ज्यांनी लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नाही तर त्यांनी करा, म्हणजेच तुम्हाला माहितीचे व्यवसाय संबंधित आणि इतरही नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटेल. धन्यवाद.